नमस्कार गी मी गिरीश निकम हिदगुज या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर तन्वीचे संचालक डॉक्टर मेधा मेहंदळे आणि रुचा मेहंदळे आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतील सर्वप्रथम मी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि थोडक्यात ओळख करून घेऊ आपण तन्वीच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांची थोडक्यात माहिती करून देतो तुम्ही तन्वी, तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत नागरिकांना उत्तम गुण देण्याच्या धास्यातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथ निर्माण केली तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखी आरोग्याचं मार्गदर्शन करते आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार उद्योगश्री पुरस्कार ठाणे नगरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कारा तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आहे तसंच तन्वीच्या ज्या संस्थापिका आहेत डॉक्टर मेहा मेहंदळ यांना सुद्धा गौरवण्यात आले तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेंढे डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेंढळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर भाषण देऊन आयुर्वेद प्रसाराचं राज्यभरात काम करत आहेत दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स लेप तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची सुविधा आहे ठाणे आणि दादर इथं मुख्य क्लिनिक्स आहेत तसंच महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद आहेत त्यांचं कौतुक करत आहेत तेव्हा सर्वच आजारांवर गुणकारी औषधांची आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया तुम्हालाही याबाबत काही प्रश्न या असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य एक शून्यवर आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर मेहता मॅडम पहिला तुमच्याकडे बोलतो मी आज तन्वीचे औषध म्हणजे गोळ्या अगदी रुग्ण दाद देत असं आपण थोडक्यात म्हणू शकतो मग ही तन्वी प्याती निर्माण करावी असं का वाटलं तुम्हाला अनेक उपचार पद्धती आहेत वैद्यकीय नक्कीच पंचवीस वर्षापूर्वी हाच प्रश्न मला अनेकांनी विचारला होता की इतकी औषधं आयुर्वेदातली मार्केटमध्ये असताना तन्वी असं नवीन काय देणार आहे बरोबर तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की आज आपण काय करतोय की सगळे औषधोपचार झाल्यानंतर आपण शेवटी आयुर्वेदाकडे वळतो बरोबर की आता कशानेच काही गुण येत नाही साईड इफेक्ट होत आहेत आता आयुर्वेद वापरून बघूया बघूया मी असं करणारे की तन्वी प्रथम उपचार म्हणून वापरला जाईल ह्यासाठी मी ते त्यांच्या जीवनात आणणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना आज नैसर्गिक औषध हवंय बरोबर पण ते असं हवंय की ते इन्स्टंट गुण देईल त्याचा अपाय होणार नाही आणि योग्य डायग्नोसिस त्याबरोबर त्याबरोबर आणि आजार मुळासकट दूर होईल नक्कीच मुळात कसं असतं की हर्बल औषध घेतलं म्हणजे अपाय नाही म्हणून ते औषध घ्यायचं असं नाही तर त्याचा गुणही मिळायला हवा आणि आपल्याबरोबर जर शत्रू लढायला आला आहे आणि आपण जर हेलिकॉप्टरमधनं शत्रू आला आहे आपण ढाल तलवार घेऊन लढायला लागलो तर जसं चालणार नाही तसं काळाप्रमाणे बदलून तीच आयुर्वेदाची दिशा इन्स्टंट औषधात मी बदलली याचा फायदा असा झाला की कुठलाही आजार असू दे आजार असो कोणताही तन्वी हर्बल्सचा उपचार सही असं लोकांना वाटेल असं प्रत्येक आजारावर चालणारी गुणकारी तन्वी पॅथी मी तयार केली आणि त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेला पंचवीस वर्षापूर्वी पेशंट यायचे आजही ते माझं तन्वीचं टॉनिक घेत आहेत कारण त्यांना कळलं आहे की आजारी पडू नये यासाठी रोज तन्वीच्या टॉनिक गोळ्या तन्वी शता हे घेणं गरजेचं आहे हे कुटुंब ज्या वेळेला वीस वीस वर्ष तन्वी शेता रोज घेत आहे तेव्हा ते आम्हाला येऊन असं सांगतात की आम्हाला कुठल्याच डॉक्टरकडे जायला लागत नाही ह्याबरोबर तन्वीच्या डॉक्टरांची सुविधाही तुम्ही उपलब्ध करून दिलीत की जिथे फ्री मोफत सल्ला असतो आणि त्या जोडीला तुम्ही जे पुस्तक तयार केलंय तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट हा तर आरोग्याचा खजिना आहे आमच्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर एकदा त्या पुस्तकावर नजर टाकली की दिवसभरात कधी काही लागलं तर हा तन्वीचा आजीबाईचा बटवा त्या पूर्ण कुटुंबासाठी दिवसभरात लागणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर काम करतो आणि त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन वेगळं औषध घ्यायची गरजच लागत नाही असं जेव्हा अनेक कुटुंब म्हणायला लागली तेव्हा लोकांना कळलं की तन्वी म्हणजे काय तर तन्वी ही एक पॅथी आहे की ज्यामुळे प्रत्येक आजारावर औषध आजारी पडू नये म्हणून टॉनिक आणि योग्य सल्ला मोफत आरोग्य सल्ला अगदी गेल्या अडीच दशकापासून तुम्ही तन्वीच्या प्रकल्पावर काम करताय त्याचे तुम्हाला आता तुमचं म्हणणं की होतं की, उद्देश होता की तुमचा की रुग्णांनी पहिल्यांदा हर्बल प्रोडक्ट कडे वळलं पाहिजे जाता पहिलं हर्बल कडे वळलं पाहिजे आणि तो कुठेतरी उद्देश तुमचा सफल झाला असं आपण म्हणू शकतो जे रुग्णांची प्रेक्षकांची किंवा एकूणच नागरिकांची जी दाद मिळते तन्वीच्या मधुमेह हृदयविकार किंवा रक्तदाब ह्यासाठी लोक पहिलं तन्वीला प्राधान्य द्यायला लागले की आपल्याला जर मधुमेहाचं निदान झालंय तर आपण हे घेऊन बघूया ह्याचा गुण नाही आला तर आपण रासायनिक औषध घेऊया ते हो आमचं यश आहे कारण ज्या वेळेला त्या पेशंटला फक्त तन्वीचं औषध घेऊन हे सगळं आटोक्यात ठेवणं शक्य होतं त्या वेळेला लोकांचा आयुर्वेदावर पूर्ण विश्वास बसतो अगदी बरोबर आपण गंभीर आजारांवर सुद्धा आपण आहोत तुमच्या कुटुंबातली पुढची पिढी ही सुद्धा प्रोजेक्ट मध्ये काम करते ती पण एक गंमत आहे डॉक्टर मानसी माझी मोठी मुलगी ज्या वेळेला ती आली तिने इथे खरोखर खूप छान संशोधन केलं आणि तिने तन्वीला अधिक पुढे नेण्यासाठी जगभर नेण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेला डॉक्टर उचा डॉटर हा हिंदी सिनेमात त्यांनी हिरोईनचा रोल केला आहे गोजिरी हा जो आम्ही मराठी सिनेमा काढला त्यामध्येही तिने काम केलं तर त्यावेळेला आ, रीमा ताई विक्रम गोखले पद्मिनी कोल्हापुरे या सिनेमातल्या आमच्या सगळ्यांनी सांगितलं की तिला मास मीडिया करू दे तिला फिल्ममध्ये येऊ दे तिच्यामध्ये अभिनयाची क्षमता आहे त्यावेळेला मी तिला हे सांगितलं होतं की तू तन्वीच करायला पाहिजे असं काही नाही तू तुझं क्षेत्र तु आहे चांगलं तुला तू आवड तू कर तर तेव्हा तिने मला एक सांगितलं की आई ही प्रसिद्धी ही क्षणापूर्ती असते पण तन्वी हा माझा ध्यास आहे जो तू आम्हाला दिलायस आणि त्यामुळे मी हे तन्वीच पहिलं करणार आणि हॉबी म्हणून मी हे सगळं करेन त्यावेळेला मला असं वाटलं की मी खरी जिंकले की मी माझ्या मुलींना जर हे देऊ शकले हा वसा तर तो घराघरात नक्की पाहिजे आणि पुढच्या पिढीमध्ये हा वसा नेता आपण डॉक्टर रुच्याकडे बोलूया रुचा तू आता आई पाठोपाठ तू पण आता अनेक रुग्णांना चेक करते तन्वीची औषध देत तर आपण तरुणांच्या समस्येकडे बोलूया तरुणांच्या पहिल्या अगदी अगदी प्रखरतेने किंवा पहिला टॉप समस्या म्हटल्या तर केसांच्या समस्या नंतर तरुणांना फिट राहावं असं वाटतं बरोबर परत अरुण्य पीठिका ह्या ज्या समस्या समजा ह्याच्यावर तन्वीचे कुठले कुठले टॅब्लेट अगदी गुणकारी आहेत बरोबर कसं आहे तन्वी हे तरुणांसाठीच नाही तर हे सगळ्यांसाठीच उपयुक्त बरोबर आहे पण तरुणांमध्ये का महत्त्वाचं आहे कारण का जेव्हा आपण रासायनिक औषधं घेतो त्याला साईड इफेक्ट असतात त्यामुळे त्यांना जेव्हा ते औषध घेतलं जातं त्याला दुसरं परत काही त्रास झाला तर त्याच्यासाठी पण औषध घ्यावं लागत असत पण ह्या एजमध्ये जर त्यांनी फक्त तन्वी घेतलं तर त्याचा कुठला साईड इफेक्ट नाही आहे त्यांना पिंपल्स वगैरे हो असतील तर ते कधी कधी ऍसिडिटीमुळे होत असतात कधी कधी डॅनड्रफ असेल तर त्यामुळेही पिंपल्स येण्याचे जा चान्सेस असतात तर ता त्यांनी पहिले निदान शोधलं पाहिजे स्वतः की आपल्याला कशामुळे पहिले पिंपल्स येत आहेत खाण्यामध्ये काही चेंजेस त्यांनी करायला पाहिजे स्पायसी फूड असतं ते त्यांनी थोडं कमी करायला पाहिजे मसालेदार थोडं कमी करायला पाहिजे आणि तन्वी शताच्या एक एक टॅबलेट सकाळी आणि एक टॅबलेट रात्री असं घेणं महत्वाचं तर आहेच म्हणजे त्यांनी त्यांच्याबरोबर कॅरी करायला पाहिजे रोज तन्वी शता आणि त्याच्याबरोबर ज्येष्ठ तन्वी ज्येष्ठा पर्समध्ये किंवा आपल्या बॅग येस येस नक्की ही रोज असायलाच हवी पाव गोळी ज्येष्ठाची एक गोळी आणि विटा ग्रासोची एक गोळी असं एक त्यांनी कॉम्बिनेशन ठेवावं आणि पिंपलसाठी त्यांनी पिंपल टोन पावडर जी आपली येते ही त्यांनी लावायला पाहिजे थोडं मिक्स पाण्यात मिक्स करून ती चेहऱ्याला फेस पॅक आपण जसा लावतो तसं लावून पाच ते दहा मिनटं ठेवून हो, मग ती वॉश करायची त्यांनी त्यांना एक सात दिवसातही त्यांना रिझल्ट मिळायला लागतील आणि हेअरफॉलसाठी मी तुम्हाला सांगेन की म्हणजे केस गळत असेल असेल या एज मध्ये काही पेशंट माझ्याकडे कंप्लेंट सांगतात की माझे केस पांढरे व्हायला लागले हे या होणं अतिशय चुकीचं आहे तर म्हणून त्यांनी तन्वीची औषधं चालू करावी त्याच्यावर जे मध्ये सुद्धा आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार मात्र प्रेक्षकांचा सुद्धा सहभाग आपल्याला मिळतोय प्रतिसाद मिळतोय आपल्या चर्चेत त्यांना भाग घ्यायचा तुम्हाला प्रश्न विचारायचे की ठाण्याहून स्नेहल पाटील यांचा फोन आहे स्नेहल विचारा काय प्रश्न आहे हा मॅडम सर मी स्नेहल पाटील बोलतोय मुरबाडून बोला uh, मॅडम माझे केस वारंवार घडत आहेत बर आणि त्यानंतर माझं थायरॉइडचं था प्रमाण वाढल्यासारखं था आहे जेणेकरून काय खाल्लं ना पोट गॅस पकडते किंवा बोल। पोट फुटतय वजन वारंवार वाढते वार नक्कीच स्नेहल तुझं वय किती आहे वय माझं आता करंट ट्वेंटी नाईन आहे बरोबर आहे आपण याच बोलत होतो नक्कीच नक्कीच अच्छा आणि दुसरी गोष्ट मॅडम आयुर्वेदाचा नेहमी चांगलाच आपल्या शरीरावर इफेक्ट होतो बॅड इफेक्ट होत नाही त्यामुळे आयुर्वेदेत कॅरी करणं हे योग्यच असेल ना नक्कीच नक्कीच प्रश्नच नाही कसं आहे की आयुर्वेद हा नक्की चांगला आहे पण बरेचदा त्यात घातक स्टिरॉइड्स घातली जातात आणि आयुर्वेदाचं नाव खराब केलं जातं आणि ह्यासाठी ब्रँडेड औषध वापरणं हे गरजेचं असतं की तुम्ही त्या कंपनीला विचारू शकता की तुम्ही जे घातले काही आक्षेपार्ह आहेत ज्यावेळेला आम्ही हे औषध आम तयार केलं साधारण पंचवीस एक वर्षांपूर्वी त्यावेळेला एका कंपनीने पूर्ण केमिस्टच्या दुकानातनं डायबिटीसच्या सगळी औषधं घेतली आणि त्यामध्ये ह्याच्या लेवल्स काय मेटल्सच्या ह्या चेक केलं त्यानंतर त्या, त्या कंपनीने मला फोन करून सांगितलं की तुमच्या औषधामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला मेटल सापडलं नाही आणि तरी पण तुमचं औषध एवढं गुणकारी का ह्याचं कारण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही चांगल्या पद्धतीचं दर्जेदार औषध आणि सत्व स्वरूपात देतो कुठल्याही गोष्टीचं तत्व म्हणजे सार हे निश्चितपणे अतिशय गुणकारी असतं साध्या वनौषधीपेक्षा दहा पट अधिक गुणकारी असतं आणि ते कळल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आजही आयुर्वेदामध्ये असं चांगलं काम करणारी लोक आहेत म्हणून आयुर्वेद टिकून आहे अगदी बरोबर आता जसं आपण बघतो की चांगलं वाईट ही प्रवृत्ती असतेच पण चांगल्या प्रवृत्ती थोडी जरी असली तरी त्यामुळे जग टिकतं त्याच पद्धतीने तन्वी हर्बल्स पुढच्या दहा वर्षात जगात प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचणार आहे कारण आज त्याची गरज ही काळाची गरज आहे तन्वीचे सगळ्या टॅबलेट्स आहे आणि थायरॉइडचा मुद्दा मांडला डॉक्टर थायरॉइड हे महिला वर्गात सुद्धा खूप प्रमाण वाढलेलं शकतो महिला वर्गातच प्रमुख आहे कुठल्या अगदी आणि बरेचदा काय होतं की एकदा थायरॉइड झाला की मग आयुष्यभर गोळ्या खात राहायच्या त्याला पर्यायच त्यांच्या पुढे नसतो डॉक्टर सांगतात मॉनिटर करूया पण पेशंट पण इतकी काळजी ठेवू ते अगदी नक्की आपली संथक वातशांती तन्वी शता तन्वी ज्येष्ठा स्वीट स्लिम शतजीवंती आणि रात्री झोपताना ओजा ही टॅबलेट घ्यायची ह्याबरोबर केस गळती असेल तर अश्वयष्टी किंवा तन्वी गोरेक्स हे त्याबरोबर घ्यायचं आपलं हे जे पुस्तक आहे यामध्ये थायरॉइडवर काय उपचार घ्यायचा हे ह्यामध्ये दिलेलं आहे बरोबर आपण घरगुती प्रथमोपचार म्हणून ते वाचून सुरू करू शकता आपल्या तन्वी डॉक्टरांना फोन केला तर आपला घंटाळी ठाणे दादर सकाळ संध्याकाळ डॉक्टर असतात त्यांचा सल्लाही ते घेऊ शकतात आता केसांसाठी पुस्तिका दा, ही दाखवली म्हणूनच पण मोबाईलवर सुद्धा आपलं मोबाईलवर ऍप उपलब्ध आहे आणि हे वीस रुपयाचं पुस्तक आहे पण हे आपल्या जवळ जर असेल तर कुठलाही आजार झाला तर घाबरून न जाता पहिलं जसं आपण घरात कापलं तर हळद लावतो तसं पहिलं तन्वी उपलब्ध झालं पाहिजे आणि प्रत्येक आजारावर तन्वी आहे आता त्यांनी थायरॉइड सांगितलं त्यावर संथक तन्वी शतजीवंती तन्वी हे सकाळी घ्यायचं झोपताना घ्यायची वजन जास्त असेल तर त्याबरोबर स्वीट्स घ्यायचं म्हणजे सडपातळपणा येईल फॅट्स राहणार नाही आणि केसांसाठी केश तेल रोज लावायचं आठवड्यात एकदा जास्वजॉय केशकिर्तीचा लेप लावायचा मला खात्री आहे की बाकीचे उपचार तीन महिन्यात ते बंद करू शकतील थायरॉइडसाठी मात्र किमान वर्ष दीड वर्ष त्यांना उपचार घेणं गरजेचं त्यानंतर त्यांनी फक्त तन्वी शत मातशंती शतजिवंती घ्यावं बाकीची औषधं कमी अगदी बरोबर प्रेक्षकांचा सुद्धा आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद लाभतोय मुंबईतून फोन आहे निर्मला यांचा निर्मला विचारा काय प्रश्न आहे तुमचा ब्रेक नंतर हितगुज या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर तन्वीच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेंदळे आणि संचालिका डॉक्टर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतात डॉक्टर मेधा आपण ब्रेकला जाण्यापूर्वी प्रेक्षकांचे सुद्धा फोन घेतले मला थोडक्यात तुम्ही आजीबाई बटव्याचा मध्ये उल्लेख केला तर या आजीबाईंच्या बटव्याचा कसा वापर करता येईल घरोघरी कसे तन्वीचे औषध आपण वापरू शकतो ह्याच्यावर थोडं मार्गदर्शन करा मग मी इतर आदर नक्कीच प्रत्येकाच्या घरात आपला तन्वीचा किट एक संच हा असायला हवा अशासाठी की आपल्याला काहीही त्रास झाला आरोग्याची कुठलीही तक्रार असली तर लगेच उठसूट डॉक्टरकडे जायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन तन्वी शताच्या गोळ्या प्रत्येकाने रोज घ्यायच्या आज शंभर दीडशे रुपया महिन्याला एक माणूस आपल्या स्वतःसाठी खर्च करू शकतो पण त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहणार असेल केस दाट राहणार असतील त्वचा तेजस्वी राहणार असेल आणि आपलं आरोग्य उत्तम राहणार ते टॉनिक म्हणून ते बरोबर ह्या बरोबरीच तन्वी शता तर आपल्या घरात असायलाच पाहिजेत तन्वी शता कशा कशासाठी चालतात तर ते जेव्हा आपल्या घरात असतं रोज घेतल्या सर्व औषधांच्या तुमच्या तन्वीच्या सर्व औषधांच्या केंद्रस्थानी हे तन्वी आणि ज्या वेळेला डोकं दुखतं त्यावेळेला तन्वी शता आपल्या पर्समधली काढली चार गोळ्या घेतल्या डोकं दुखायचं थांबतं तरी पण थांबलं नाही तर था आपलं कीपेन आहे पण तन्वी शताच ते काम करतं ऍसिडिटी झाली छाती जळजळते शांत झोप हो लागत नाही तरीही तन्वी शता त्या वेळेला उठून परत घ्यायच्या लगेच आराम पडतो युरिन स्टोनचा त्रास असतो आजकाल असं होतं की पाणी प्यायला जात नाही भरपूर बड़़। प्रमाणात खाल्ली पण दोन गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळी घेतल्या तर ग्रॅन्युअल्समध्ये हा युरिन स्टोन पडून जातो अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे त्याबरोबर आम्ही लिव्हरेक्सची टॅब्लेट देतो गर्भवती स्त्रीसाठी नऊ महिने घेण्यासाठी उत्तम टॉनिक म्हणजे तन्विषता म्हणजे गर्भाची उत्तम वाढ गर्भाच्या वाढीबरोबरच आईची उत्तम काळजी मातेची आणि प्रसूतीनंतर उत्तम दुधासाठी म्हणजे इन्फर्टिलिटीवरही तन्विषता गर्भवतीसाठीही तन्विषता आणि प्रसूतीनंतर उत्तम दुधासाठीही तन्विषता आता त्याचबरोबरीने मासिक पाळीमध्ये पोटात दुखणं पाय दुखणं अनेक औषधं मुली घेतात पेन किलर टॅबलेट्स घेतात त्यांनी त्यांची उष्णता वाढते तर त्यावेळेला दोन ते चार तन्वी शता घेतल्या की इतका उत्तम गुण येतो की त्या म्हणतात की आम्हाला कधी पाळी येऊन गेली कळत नाही आम्हाला कुठलाही त्रास होत नाही तन्वी शता चेहरा उजळ होण्यासाठी रोज पोटात घेणं गरजेचं आहे बरोबर केस पिकू नयेत किंवा केस गळू नयेत म्हणून पोटात घेणं गरजेचं आहे ह्याचबरोबर मुलांसाठी आपण ज्या वेळेला मुलांना म्हणतो की एकाग्रता तुझी नाही अभ्यासात कमी मार्क मिळतात कुठेतरी आपणच त्याला जबाबदार असतो कारण आपण त्याला एकाग्रता होण्यासारखं वातावरणच देत नाही घरात टीव्ही चालू असतो आणि अपेक्षा अशी असते की मुलांनी मात्र अभ्यास करावा ओजसा एक गोळी मुलांना रात्री झोपताना जर दिली तर त्यामुळे मुलांना एकाग्रता होण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी अभ्यासात चांगले मार्क मिळावे यासाठी फायदा होतो उंचीसाठी अश्वयष्टी काम करतं आणि पोटात गॅस धरणं पोट फुगणं यावर तन्वीच्या मतशांती इतकं सुंदर काम करतं बद्धकोष्ठावर तन्वी ज्येष्ठा आणि तन्वी त्रिफळा हे नुसतंच बद्धकोष्ठ नव्हे तर पाइल्सचा त्रास असेल तर त्यावर फिशर्स पाईल्स रक्त पडणं यावर सुद्धा काम करतो तुम्ही आता बहुतेक आपले आपले दिन्वी ही माहिती आपल्या आपल्या आहे आणि मोबाईल ॲपवर सुद्धा ही माहिती मिळू शकते आपण जेव्हा प्रवासाला जातो त्यावेळेला जे मळमळलं असतं तण्विशाता घेतलं की प्रवास इतका सुखकर होतो त्यामुळे हा किट आपल्या जवळ ठेवायचा आणि प्रवास करायचा अगदी फिट राहायचं डॉक्टर उचा तुमच्याकडे बोलतो मी की त्वचेच्याही समस्या अनेकांना जाणवतात मग तरुण वर्गात मध्ये सुद्धा ही त्वचेच्या सोरायसिस म्हणू शकतो किंवा इतर काही त्वचेचे आजार आहेत या आजारांवर तन्वीच्या काही टॅबलेट्स आहेत नक्की सोरायसिस वर मेनली मी तुम्हाला सांगेन की आमच्याकडे असे पेशंट्स होते की त्यांना तीन वर्षापासून वगैरे सोरायसिस आहे त्यांचा जात नव्हता पण जेव्हापासून त्यांनी तन्वीचं औषध घ्यायला चालू केलं त्यांना एक महिन्यातच रिझल्ट दिसायला लागला की नाही काही प्रमाणात आता हे कमी व्हायला लागलंय आणि थोडे दिवसांनंतर ते स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं की नाही मॅडम आमचा पूर्णपणे सोरायसिस हा आजार केलेला आहे म्हणजे आ... आयुर्वेदिक औषधांनी हेही होऊ शकतं आणि ज्याच्या मॅडमकडे दर रविवारी त्या इटर्निटी मॉल ठाणा इथे असतात त्यावेळेला असे एक पेशंट आले होते की त्यांना सहा महिने आठ महिने अळणी खायचं तिखट खायचं नाही म्हणजे त्यांना असा प्रश्न पडायचा की खायचं काय बरोबर आणि पूर्ण अंगावर ज्यावेळेला जखमा खाज तर त्यावेळेला त्यांनी संथकफ वातशांती तन्वी तन्विज्येष्ठा शतजीवंती हे दिलं कधीही खाज आली की शतात दोन ते चार गोळ्या परत दिल्या आणि उपटण जो आहे पाण्यात कालवून लावायला सांगितलं जखमीवर त्याचा त्यांना इतका छान फायदा झाला की पूर्ण ही तक्रार कमी झाली पण सोरायसिस हा आटोक्यात ठेवता येतो तो पूर्ण बरा होत नाही यासाठी नियंत्रण ठेवू शकतो आणि शतजीवंती ही कायम घ्यायला हवी म्हणजे परत परत उद्भवू नये यासाठी हे काम करतात डॉक्टर मेधा संधी किंवा आपल्या संधी विकारांचे आजार सुद्धा खूप बळावले तर त्याच्यावर काही टॅबलेट्स आहेत का बरेचदा काय होतं की आपण आजारी पडल्यानंतर मग औषध घ्यायला जातो आपले सांधे मजबूत व्हावेत कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आपण काळजीच घेत नाही सर्वसाधारणपणे वातशांती आणि शतजिवंती वातशांतीची एक एक गोळी आणि शतजिवंतीची पाव ते अर्धी गोळी ही रोज जर आपण घेतली तर मला असं वाटतं की आजारी पडू नये यासाठी पस्तीशी नंतरचं ते सर्वोत्तम टॉनिक असेल की आपल्या सांध्यांची हाडांची ताकद वाढवणं यासाठी ते प्रेक्षक सुद्धा सहभागी होतात आपल्या कार्यक्रमात श्रद्धा यांचा फोन आहे विचारा श्रद्धा काय प्रश्न आहे तुमचा नमस्कार हा बोला नमस्कार विचारा थेट प्रश्न विचारा मी प्रजा बागवे माझा मुलगा माझा मुलगा नववीला आहे बर तर त्याला अभ्यास करतो तो पुष्कळ अभ्यास करतो पण त्याच्या लक्षात राहत नाहीये बर आणि त्याला क्लायमेट प्रमाणे सारखं सर्दी होत असते सर्दी म्हणजे नाक गळणं आणि खोकला असं खरं आहे खरं बरोबर त्याच्यासाठी मी आपलं कप हे गोळी चालू केली त्याच्या पण तरी सुद्धा त्याला अजूनही म्हणजे सर्दीचा त्रास होतोय मधून मधून परत सर्दी होते हा मधून मधून परत सर्दी अच्छा काय करायचं मी सांगते तुम्हाला ही प्रातिनिधिक समस्या ओजसाचा उल्लेख केला होता तरी आणखी कुठला कसं आहे त्यांनी आता जे सांगितलं त्यांनी संथकफ हे चालू केलं नुसतं संथकफ हे त्यांना पुरणार नाही कारण संथ कफ हे सर्दी टॉन्सिल्स घसा खवखवणं यावर काम करतो पण जर त्याबरोबर व्हायरल इन्फेक्शन असेल पोल्युशनमुळे असेल तर वातशांती घ्यायची गरज आहे कफ खोकला असेल ढास असेल तर तन्वी ज्येष्ठाची गरज आहे आणि तन्वी शता घेतल्याशिवाय अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे एक संथकफ एक वातशांती दोन तन्वी शता आणि दोन तन्वी ज्येष्ठा हे जरूर त्यांनी देऊ दे, दे। आणि त्याबरोबर झोपताना एक ओजेसा देऊ दे मला खात्री आहे की कफ खोकला कमी होईल निदान दीड ते दोन महिने त्यांनी हे सगळं द्यायचं बरोबर एकदा सर्दी कफ कमी झाला की तन्वी शता सकाळी आणि ओजेसा राहा बरोबर मग एवढं आहे तन्वीचे मोफत तपासणी शिबिर आहे त्याबद्दल मी पण बोलणार आहे तन्वीचे कुठे कुठे राज्यात क्लिनिक्स आहेत त्यावर पण आपल्याला चर्चा करायची मात्र काय हिदगुच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व विकारांवर तन्वी उपचार आप या आपण चर्चा करतोय तन्वीच्या संस्थापिका डॉक्टर मेंदळे आणि संचालिका डॉक्टर या विषयावर मार्गदर्शन ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रेक्षकाचा फोन होता आणि मुलांच्या समस्येवर आपण बोलत होतो तर आता पावसाळा आहे आणि मुलांमध्ये सर्दी खोकला या समस्या आहेत आणि ओजसा गोळीवर पण आपण मगाशी थोडीशी माहिती दिली होती पण अधिक तपशीलवर माहिती द्या की हे मुलांचे जे आजार आहेत हे तन्वीच्या कुठल्या टॅबलेटने दूर राहतील बरोबर नॉट नेसेसरी फक्त मुलं आता पावसाळ्यामध्ये प्रत्येक जो व्यक्ती असेल त्यांनी काय घ्यावं तर रोज तन्वी शताची एक गोळी तन्वी ज्येष्ठाची एक गोळी संतकप आणि वातशांतीची पावपाव गोळी ही रोज घ्यावी कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे सर्दी खोकला घसा खवखवणं हे सिमटम्स नॉर्मली दिसूनच येतात तर ता त्यांनी हे रोज घेणं गरजेचं आहे त्यांनी त्यांची इम्युनिटी नीट टिकून राहील तसंच ताप ता असेल तर ता त्यांनी फिवरेक्सची एक गोळी त्या वेळेस घेणं गरजेचं असतं तर तसा सात दिवस त्यांनी ती गोळी रोज घेणं गरजेचं आहे जर ताप सारखासारखा असेल तर त्यांनी ती घ्यायला पाहिजे असं त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर त्यांना पावसाचा कुठलाही त्रास होणार नाही त्यांची नीट टिकून डॉक्टर hey, तुमच्याकडे मी राज्यात अनेक क्लिनिक्स आहेत आता ग्रामीण भागातला विदर्भातला जर नागरिक असेल आणि त्याला काही आजार असेल आणि त्याला तन्वीशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही सांगा की कुठे कुठे क्लिनिक्स आहेत आणि आपल्या आरोग्य शिबिराबद्दल सुद्धा माहिती येस आपली मुंबईमध्ये ठाण्यात घंटाळीला विष्णू आणि इटर्निटी मॉल या तीन ठिकाणी क्लिनिक आहेत रोज सकाळ संध्याकाळ तिथे डॉक्टर उपलब्ध असतात पुण्याला आपले क्लिनिक्स आहेत मुंबईमध्ये अंधेरीला आहे वाशी नेरूळला आहे डोंबिवलीला आहे कल्याणला आहे त्याचबरोबरीने आपल्याला नाशिक कोल्हापूर रत्नागिरीला आपले श आहे नागपूरला आहे लातूरला आहे म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मग अगदी चिपळूण असू दे मुरुड जंजिरा असू दे ला नगर असू दे प्रत्येक ठिकाणी अगदी औरंगाबाद सांगली मिरज इथे आपली क्लिनिक आहेत आणि तिथे आपले तन्वीचे पॅनेल डॉक्टर्स जे जे आपले पेशंट येतात त्यांना मोफत आयुर्वेदिक आपला सल्ला देतात आहार विहाराचं मार्गदर्शन करतात आणि तन्वीचा कुठला नैसर्गिक उपचार घ्यायचा हे सांगतात बरोबर ह्या डॉक्टरांना सुद्धा ध्यासे म्हणजे केवळ आम्हीच ह्या ध्यासाने फक्त तन्वी फॅमिलीच आहे असं नाही तर पूर्ण आमच्याकडे येणारे पेशंट आणि डॉक्टर मिळून आमची तन्वी फॅमिली झालेली पुण्याच्या डॉक्टर वरदा वाटवे मला सांगायला आनंद वाटतो की आत्ता मागच्या वेळेला विबी खरे अँड सन्स हे जे पुण्याला सदाशिव पेठेत बुधवार पेठेत दुकान आहे तिथे त्या चालल्या होत्या आणि स्कूटरवरनं चालल्या होत्या आणि स्कूटरचा अपघात झाला त्यांना पूर्ण हाताला पायाला खर्चटलं म्हणजे त्यांनी असं फोन करून खरे काकाला कळवलं की बँडेज तयार ठेवा मी आले की बँडेज करूनच मग क्लिनिकलमध्ये चेकअपला बसेल इतकं खर्चटलेलं असताना पण एकशे वीसच्या वर पेशंट्स त्या दिवशी बसून त्यांनी तपासले तेव्हा मी पण तिला म्हटलं की अगं वरदा तुला एवढं बरं नसताना तू का नाही सांगितलंस काहीतरी आपण ऑल्टरनेटिव्ह सोय केली असती त्या मला जे पेशंट माझी इतकी वाट बघत तिथे आवर्जून येतात त्यांच्यासाठी तन्वीसाठी मला तिथे जायलाच पाहिजे आणि हे खरंच तिचं कौतुक आहे स्वतःला बरं नसताना जसं खरे काका आज पुण्याला येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आपल्या घरातली व्यक्ती आहे तिला वाटलं पाहिजे म्हणून तपासतात तसं शतायू आयुर्वेद आहे त्याचं अभयदेव प्रत्येक ठिकाणी आपलं जे जे क्लिनिक आहे आज आपलं आता जे गाला आयुर्वेदिक होतं अमृत आयुर्वेदिक कल्याणला जवळ पावणे दोनशे पेशंट तिथे त्या डॉक्टर्सनी तपासले तीन डॉक्टर्स आपले तिथे गेलेले होते आणि प्रत्येकाने त्यांनी लकी ड्रॉ ठेवलं म्हणजे असं आपण म्हणू शकतो थोडक्यात की अगदीच्या सर्व मिळून घेत आहेत आणि आपण तेवीस ऑगस्टला संध्याकाळी चार ते आठ वेळात छेडा आयुर्वेदिक गावदेवी मैदानासमोर ठाणे डॉक्टर ऋच्या स्वतः तिथे जाणारे तर पेशंटने ह्या मोफत आयुर्वेदिक शिबिराचा लाभ घेऊन लाभ ठेवला तिथे तपासणी करू शकतात आणि सर्व विकारांना सर्व आजारांना तन्वीच्या टॅबलेट्स वापरून अगदी दूर ठेवू शकतात आणि फिट राहू शकतात तुम्ही आलात मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद इतकंच या विशेष कार्यक्रमात तिथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे